या कोणता संघ अंतिम फेरीत प्रवेश केला, अंतिम सामना अर्थात देसाई पड संघाने या ठिकाणी अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलाय. तर पहिले षटक घेऊन गोलंदाज रुद्रदेवन आंबेकर संघाचा गोलंदाज पहिले षटक घेऊन गोलंदाज येतोय राजन आणि समोर फलंदाज मात्र मुनीर आणि विश्वजीत अभिजीत डावाची सुरुवात करते. निकेजी काशी सर पोलीस पाटील पोलीस पाली पोलीस यांच्याकडून तब्बल प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये पारितोषिक. त्याला वळूया मैदानाकडे. पहिला षटक घेऊन गोलंदाज ते या राजन ऑफ साइडला चार ऑन साइडला पाच क्षेत्ररक्षक आणि मुनीर डावाची सुरुवात करतोय. या ठिकाणी मात्र चेंडूला पाहिला निश्चित अप्परकटच्या माध्यमातून खेळून काढला चेंडू जातोय तो निश्चित डीप कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू येईपर्यंत दोन धावा. धावप्रकार मुनीर मुनीर अर्थात हाड संघाचा हा खेळाडू खालापूर तालुक्यातला ओपन मध्ये मात्र या ठिकाणी खेळतोय ते अर्थातच गावदेवी गावठाण संघाचं प्रतिनिधित्व करत असताना नॉन स्ट्राईकला मात्र या ठिकाणी अभिजीत ठाकूर दिघोडे उरण तालुक्याचा प्रतिनिधित्व करणारा खेळाडू. पुढचा चेंडू कार्पेसाने चेंडू खेळून काढला चेंडू जातोय तो अर्थातच या ठिकाणी पाहतात मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्रचे चेंडू येतोय. चेंडूची फेकी याच्या दिशेने दोन धावा सहजगत्या पूर्ण केल्या त्या अर्थात पुन्हा एकदा मुनीरने आणि या संपूर्ण या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसाने मुनीरची एक जबरदस्त फलंदाजी केली. हाळ अर्थात म्हण इथून बाजूला असलेलं गाव या गावाचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू मात्र गावदेवी गावठण संघाकडून आज खेळतोय. दोन धावा धावपळकावर येत आहेत चार धावा दोन षटकांचा सामना. यावेळी आडव्या बॅटने चेंडूला खेळलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्रेशन देखील पाहायला मिळेल. यष्टीच्या दिशेने चेंडू येतोय एक धाव मिळते ती अर्थात मुनीरला. मुनीरची वैयक्तिक धावसंख्या पाच आणि आता मात्र ज्याचं सामनावीर मगाशी पाहिलं ज्याने सलग चार चौकार मारले होते आणि त्यानंतर एक षटकार जी देखील नोंद केली तो अर्थातच अभिजीत ठाकूर अर्थात छोट्या दिघोडेचा हा खेळाडू. उरण एक समृद्ध भूमी क्रिकेटच्या माध्यमातून पनवेल आणि उरण क्रिकेटचा खूप मोठा विस्तार तिथे आपल्या पाहायला मिळतो. तर वळूया मैदानाकडे. यावी चेंडूला ऑन साइडला भिरकण्याचा प्रयत्न होता पंच या ठिकाणी मात्र स्वयंचा इशारा करतात एक धावीचं योगदान देखील मिळते. एक धावीच्या माध्यमातून गावदेव गावठाण संघाची धावसंख्या धावपळकर येते ती तब्बल सहा धावा. दोन षटकांचा हा उपांत्य विजय लढत अंतिम सामना खेळणारा देसाई पाटील संघाला विनंती आपण लगेच आमच्या अतिथीच्या समोर यायचं आहे. पुढे चेंडू अकुटब्या चेंडू या ठिकाणी गोलच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय. ज्या खेळाडूंनी का मागच्या सामन्यामध्ये तब्बल सामन्याचा मानकरी मिळवला होता तो फलंदाज मात्र या ठिकाणी शून्य धावसंख्येवर मैदानातून परततोय. अभिजित ठाकूरची खेळी समजतोय एक गडी बाद गावदेवी गावठाण संघाची धावसंख्या धावप्रकार येते ती फक्त सहा. धावपळकर धावा येतात अली पटेल आक्रमक फलंदाज मात्र या ठिकाणी आपण पाहणार आहात. अली गोलंदाजाला यश मिळालं गोलंदाज अर्थात राजन. पुढचा चेंडू या वित्री फळ उद्ध्वस्त तिन्ही दांड्या गोल आणि या ठिकाणी मात्र एक मोठा धक्का बसला अर्थातच गावदेवी गावठाण संघाचा अली पटेल डक आउट शून्य धावसंख्येवर बाद झाला बदकावर बसून मात्र हा फलंदाज मैदानाकडे परततोय. अर्थातच अक्षय पवार
तर राजेंद्री यांनी जर हॅट्रिक घेतली, तीन विकेट घेतली, तर 1000 रुपयाचं पारितोषिक. पंकजी देसाई यांना विनंती की आपण यायचंय, पंकज देसाई यांना विनंती यायचंय. तर दरम्यान या ठिकाणी मात्र पहा, बॅट चेंडूचा संपर्क येतो, उरलेलं काम यशस्वी संपन्न करतोय, निर्धाव चेंडू सांगता होते. आणि अशा प्रकारे आपण पाहिलं, चांगली गोलंदाजी, षटक देखील या ठिकाणी समाप्त होते. पहिल्या षटकाच्या समाप्ती बरोबर गावदेवी गावठाण उरण संघ प्रथम फलंदाजी करतो. या संघाची धावसंख्या धावपळी येते ती 2 गडी बाद फक्त 6. षटक होतं गोलंदाज राजन. राजन यांनी या ठिकाणी मात्र आपण पाहिलं, अतिशय चांगली गोलंदाजी केली, 2 विकेट देखील प्राप्त केले. आणि अर्थातच निराशा केली ती फलंदाज अभिजित ठाकूर आणि फलंदाज अली पटेल यांनी. मुनीर एका बाजूने किल्ला लढवतोय वैयक्तिक 5 या धावसंख्येवर. आज आमचं या स्पर्धेचं भाग्य म्हणजे आमचे कार्य सम्राट आमदार दरेशील दादा पाटील साहेब, आणि त्याचबरोबर आमदार अनिकेती दादा तटकरे साहेब, त्याचबरोबर सरपंच साहेब संदेशभाई कुंभार परळी हे मान्यवर, आणि त्यांच्या अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित. या सर्वांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून अर्थात ग्रामस्थ परळी पंचक्रोशी आयोजित क्रिकेट स्पर्धा सरपंच 2019 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. तर या संपूर्ण मॅच साठी ज्याने आम्हाला हे मैदान प्राप्त करून दिले ते अर्थात अनंतजी धनवी साहेब यांना विनंती आपण यायचं आहे. अनंतजी धनवी, हरिचंद्र धनवी, अशोकजी धनवी, आशिषजी धनवी, प्रद्वीजी साळुंके आणि भरतजी साळुंके यांनी आम्हाला मैदान उपलब्ध करून दिलं. तर त्यांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आपण स्थानावर वळूया मैदानाकडे. नवीन षटक घेऊन गोलंदाज येतोय. गोलंदाज विवेक. विवेक 6 धावा. समर मात्र मुनीर. पहिला चेंडू फुल टॉस, बॅटच्या पट्ट्यात गेला चेंडूला, लॉंग ऑफ सी मारीच्या पलीकडे बिरकावून दिलाय गगन बेदी, गगन चुंबी, षटकार 6 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हवेतून बिरकावून दिलाय, अर्थातच या विषय तसे चेंडूवर आहे. पाहूया पंचांच्या इशाऱ्याची आपण प्रतीक्षा करतोय. आणि फलंदाज मात्र बाद, षटकार नंतर विकेट, आणि फलंदाज या ठिकाणी मुनीरची खेळी मात्र समाप्त. आमचे सर्वात कार्य सम्राट असे आमचे भारताचे कृषी मंत्री आणि सन्माननीय माजी मुख्यमंत्री शरदजी पवार साहेबांचा 12 हा आकडा 12 डिसेंबर जन्मदिवस 12 हा डिसेंबर आणि गावाचं नाव देखील बारामती. तर नवीन फलंदाज मैदानात येतोय, फलंदाज प्रतीक सुरते. वाघेलीवाडा संघाचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू प्रतीक सुरते 12 धावा 3 फलंदाज 3 फलंदाज गमावलेत, गोलंदाजाला यश मिळते. पुढचा चेंडू मात्र सरळ बॅटने खेळून काढलाय, स्ट्रेट ड्राईव्ह केला गेला, लॉंग ऑफ क्षेत्र चेंडूवर येतो, चेंडूची फेकी करतो, तोपर्यंत वेगाने पाहूया. या ठिकाणी 2री धाव देखील पूर्ण केली, सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 खेळाडूंमध्ये निश्चित धावण्याची गती ती सुंदर होती आणि 2 धावा या संघाला मिळाल्या. गावदेवी गावठाण संघाची धावसंख्या या 2 धावांनी जाऊन पोहोचली, तब्बल 3 गडी बाद 14. 2 षटकांची उपांत्य फेरीची लढत, सेमीफायनलची लढत, यानंतर अंतिम फेरीचा सामना आणि बक्षीस वितरण समारंभ आणि या स्पर्धेचा शेवट. तर मैदानाकडे मात्र आपण पाहणार आहोत पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर. विवेक यावी चेंडूला, लॉंग ऑन सी माझे पडपले फेकून दिलाय, अर्थात एक मोठा फटका, चेंडू सीमा पार, षटकार. षटकार येतोय तो अक्षयच्या बॅट मधून आणि 6 धावा. दोन चेंडू अजूनही बाकी. अकोटाबाई चेंडू होता, अप्पर कट चेंडूला पाहायला मिळाला, कव्हर पॉईंटच्या दिशेने क्षेत्रक्षेत्र जातोय, शॉर्ट कव्हर पॉईंटला चेंडू पकडतोय, यशच्या दिशेने चेंडू देतोय, तोपर्यंत वेगाने 2 धावा देखील पूर्ण झाल्या.
दोन धाव मिनिटात ही खरी चपळाई म्हणता येईल. दोन धाव मिनिटात संघाला 22 धावा येतात धावपलकावर. तीन फलंदाज गमल्यानंतर अर्थात दोन धाव मिनिटात त्या अक्षयच्या बॅट मधून त्याची वैयक्तिक धाव संख्या जाऊन पोहोचते 10. आणि आता मात्र अंतिम चेंडू, अंतिम चेंडू 22 धावा धावपलकावर. पुढचा चेंडू मात्र या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलाय क्षेत्रेश चेंडूर येणार. तोपर्यंत चांगलं क्षेत्रेश पाहायला मिळत. दोन धावा आपल्या संघाच्या वाचवल्या, मात्र दोन धावा रोखू शकले नाही दोन धाव मिनिटात संघाला. आणि या दोन धावांच्या मधून एकूण धावसंख्या धापलकर गावदेवी गावठाण उरण संघाची येते ती 24 आणि 25 धावांचं लक्ष आहे. त्या अर्थातच रुद्र 11 आंबेकर या संघासमोर उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये 25 धावांचं लक्ष समोर उभं केलंय. अर्थात प्रति षटक 12.50 ची सरासरी राखणं आवश्यक आहे सामना जिंकण्यासाठी. तर अशा प्रकारे खेळाचं पहिलं सत्र समाप्त झालं. सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय. ही क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहिली तर अर्थातच ग्रामस्थ परळी पंचक्रोशी आयोजित सरपंच चषक 2019 मंगळवारी ही क्रिकेट स्पर्धा सुरू झाली 19 तारखेला. आज 22 तारीख शुक्रवार अंतिम दिवस. पहिलं प्रथम क्रमांक 1 लाख रुपये, द्वितीय क्रमांक 50,000, तृतीय क्रमांक 25,000, चतुर्थ क्रमांक 21,000 चेंडू द्यायचे आहेत. 1,96,000 क्रिकेट स्पर्धा. या स्पर्धेसाठी ज्याने पहिल्या क्रमांकाचं अर्थात ट्रॉफी दिली ते भारतीताई भास्कर शेळके माजी सभापती सुधागड पाली. दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी जी आम्हाला मिळाली भास्कर शेठजी मोरू शेळके साहेब माजी तंटा मुक्ती अध्यक्ष ग्रुपग्रामपंचायत वराड जांभूळपाडा. तृतीय क्रमांकाचं सन्मान चिन्ह या ठिकाणी जे आम्हाला मिळालं ट्रॉफी मिळाली आशिष दादा भास्कर शेठ शेळके साहेब सचिव सुधागड सामाजिक व सांस्कृतिक क्रीडा मंडळ. त्याचबरोबर चतुर्थ क्रमांकाचे जे चषक आम्हाला मिळालं सौ अनगताई आशिष शेळके विद्यमान सदस्य ग्रुपग्रामपंचायत वराड जांभूळपाडा या सर्वांचा आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय. सामनावीर चषक दीपकजी गायकवाड सर उपसरपंच ग्रुपग्रामपंचायत परळी यांना यांच्या माध्यमातून मिळाले. उत्कृष्ट फलंदाज कुमार अर्णव आशिष शेळके उत्कृष्ट गोलंदाज कुमार आयुष आशिष शेळके यांच्या माध्यमातून मिळाले. सन्मान चिन्ह संदेशबाई कुंभार साहेब सरपंच ग्रुपग्रामपंचायत परळी यांच्या माध्यमातून मिळाली. मालिकावीर आकर्षक सोनेची चैन ॲडव्होकेट प्रवीणजी कुंभार विद्यमान सदस्य ग्रुपग्रामपंचायत परळी आणि नाना पडळकर सर उद्योगपती परळी यांच्या माध्यमातून मिळाल्यात. आणि मालकवरी चषक अर्थात आशिषदादा भास्कर शेठ शेळके शाखा प्रमुख रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड शाखा परळी यांच्या मध्ये या सर्व मान्यवरांचं आम्ही पुन्हा एकदा हार्दिक आभार व्यक्त करतोय. आणि वळतोय खेळाच्या दुसऱ्या सत्राकडे. हॅलो तो दुसरे सत्र में खेल का मैं निलेश नाईक स्वागत कर रहा हूं. हौसला मत हार कर सामना जहां का, हौसला मत हार कर सामना जहां का, वो देख बदल रहा है रंग आसमान का. ये शिकस्त का नहीं ये फतेह का रंग है, जिंदगी हर कदम एक नई जंग है. जीत जाएंगे हम तू अगर संग है. व्हाइट का इशारा आता हुआ, अंपायर ने शाहरुख खान की तरह मोहब्बतें फिल्म की तरह इशारा कर दिया है. स्कोरबोर्ड पर पहला रन मुकम्मल होता हुआ, पहला प्यार और पहला रन हमेशा लोगों को याद रहता है. इस बार ड्राइव किया था ऑफ साइड पर, कुछ हल्की फुल्की कमेंट्री का भी हम प्रयास करते हैं. इसी के साथ 7, 8, 6 और 9 नंबर की हमारी पजोरो स्पोर्ट्स यानी कि हमारी सम्माननीय भूतपूर्व जिला परिषद सदस्य और भूतपूर्व सभापति सुधागढ़ तालुका की पेण रोहा सुधागढ़ तालुका की हमारी विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी की सम्माननीय गीताताई पालरेजा और ऐसा लग रहा है उनके साथ सम्माननीय ऑनरेबल सभापति महोदया हमारे साथ हमारे बीच यहाँ पर इस मंच पर उपस्थित रहेंगे. यहाँ पर बहुत ही बढ़िया तरीके से अंबेकर टीम को बांधने का प्रयास कर रहा है, लेकिन क्या ये बांध टूटेगा, क्या ये बल्ला चमकेगा. आपके टूथपेस्ट में नमक होना हो, आपके बल्ले में वो चमक होनी चाहिए जो आने वाले दर्शकों को मोहित करे. प्रत्येक षटकर सटी घासे साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक. 25 का पीछा, 3 रन बने हैं, 22 की जरूरत है.
अशा भगवद्गीतेच्या नावावरून खऱ्या अर्थानं वसंत शेटजी ओसवाल यांनी आपल्या सुकन्याचं नाव गीताताई ठेवलं आणि अशा गीताताई पालरेचं यांचं इथं शुभागमन झालेलं आहे. आमचे लाडके राष्ट्रवादीचे सुधागड तालुक्याचे तालुकाध्यक्ष ज्यांना आम्ही दादा म्हणून संबोधतो असे रमेशदादा साळुंके यांचं सुद्धा इथे शुभागमन झालेलं आहे. चेंडू झालेले या षटकामध्ये 4 आणि धावसंख्या धावफलकावर 3-22. शेवटचा बॉल शिल्लक क्षमा असावी, आमचा स्कोरर जरा नवा आहे. इस बार लेग स्टंप से दिशा से भटके तो मिलेंगे फटके. धूम्रपान ना करे ना करने दे सेहत के लिए हानिकारक, वैसे वाइड ना करे ना करने दे सेहत के लिए हानिकारक. यहाँ पर एक रन खाते पर जुटता हुआ स्कोर बोर्ड पर अब लग चुके रन 4. 25 का पीछा, 21 की जरूरत. एवरेस्ट पर चढ़ना है आप तो कलसुबाई तक तो आपको पहुंचना होगा. 8848 मीटर का ऊंचा एवरेस्ट, लेकिन क्या ये 4246 मीटर का कलसुबाई चढ़ पाएंगे? एक रन स्कोर बोर्ड पर और इस एक के साथ स्कोर बोर्ड पर लग चुके रन 5. जीतने के लिए 6 गेंदों पर 20 रनों की जरूरत है. डीजे शानदार गेंदबाजी की शुरुआत की थी अंबेकर ने. ऐसा लग रहा था कि क्या ये इतिहास को बना पाएंगे, इतिहास को दोहरा पाएंगे. इतिहास वही बनाते हैं जो इतिहास को पढ़ना जानते हैं. और इतिहास में क्या लिखा है, गनीमी कावा से 25,000 की सेना को भी मात देने वाले हमारे 300 मावले. ऐसा लग रहा था गाँवदेवी गाँवठान बड़ी टीम है, मुगल सल्तनत दिख रही है, लेकिन ऐसा लग रहा था अंबेकर गनीमी कावा खेलेगी. 5-6 गेंदों का सामना अब उनको करना है, 20 की जरूरत है. अब उनको लोहा मनवाना पड़ेगा, जिस तरह से संदेश भाई का लोहा पूरा परली मानता है. ये जनता जनार्दन है, ये सब जानती है, ये पब्लिक है, सब जानती है कौन अच्छा कौन बुरा, कौन झूठा और कौन सच्चा, कौन कांच का और कौन असली हीरा. तमाम जनता जनार्दन का मैं नीलेश नाइक माइक्रोफोन पर बहुत बहुत स्वागत करता हूँ. यूट्यूब पर पूरे विश्व में इस मुकाबले का आंखों देखा हाल सीधा प्रसारण हो रहा है. जो कहीं भी इंसान है और जहां पर यूट्यूब पर बंदी नहीं है, उन तमाम दर्शकों का स्वागत. इस बार खेलना चाहते थे ऑन साइड पर, टर्न के साथ इस गेंद को शॉर्ट फाइन लेग पर भेज दिया था सिंगल, लेकिन सिंगल से कुछ नहीं होगा. अब पहाड़ पर चढ़ना है तो अब पोकलन और जेसीबी मंगानी पड़ेगी, वरना कंस्ट्रक्शन आगे नहीं जाएगा. 20 की जरूरत थी, एक रन स्कोरबोर्ड पर 4 गेंदे 19 रनों की जरूरत. अतिथि मंच पर भी बहुत ही मनमोहक खुशबू आती हुई, ये खुशबू हमारे साथ है, ये सुगंध है, ये मिट्टी का खेल है, मिट्टी से जुड़ाने वाला खेल है, और ये खेल है अभिमान का, ये खेल है बलिदान का. आपको विजेते पद क्या देते हैं, मैं हमेशा हरीश पंड्या सर का शुक्रिया अदा करूंगा माइक्रोफोन पर, अगर वो इस कमेंट्री को सुन रहे होंगे. विजेते पद हमको क्या देता है, 3 गेंदों में 19 रन की जरूरत है, 3 छक्कों की जरूरत है, करिश्मा हो सकता है, चमत्कार को नमस्कार है. मिट्टी, मिट्टी से जुड़ा हुआ खेल. विजेते पद आपको देता है मान, विजेते पद आपको देता है सम्मान, विजेते पद देता है आपको अभिमान. मिड विकेट पर एक रन, एक से ज्यादा कुछ नहीं. 2 गेंदों पर अब 18 की जरूरत होगी. आपलं स्वागत आहे आणि अभिनंदन. मी हरणाऱ्या आणि प्रेक्षकांना सुद्धा नक्कीच सांगेन की जाताना सावकाश जा, कोणाला सांगा तुला घाई आहे पण माझ्या घरी माझी आई आहे. सावकाश जा मित्रांनो, नक्कीच संदेश देऊ आम्ही, कारण संदेश भाईंची ही स्पर्धा आहे, संदेश देणं गरजेचं आहे. बिल्कुल सटीकता से गेंदबाजी, बिल्कुल नाप तोल कर. इन्होंने जब वो पढ़ाई करते होंगे ना ये खिलाड़ी गेंदबाज अरबाज, उनका गणित बहुत ही अच्छा होगा, गणित के टीचर से उन्होंने ज्यादा मार नहीं खाई होगी, इसलिए बिल्कुल टिप्पे पर. भूमिति इनकी बहुत ही अच्छी, इसी भूमिति से आप पिरामिड बना सकते हैं. बिल्कुल सीम के साथ लॉन्ग ऑफ पर अच्छी फील, ये देखिए बिल्कुल अंबेकर को आसानी के साथ परास्त किया, फाइनल में किया प्रवेश. प्रतिष्ठा की जंग प्राइड.